हमारे नए गली न्यूज इंडिया चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मुस्कान का सत्कार हा औरंगाबाद यूनिट ने आज आयोजित केला होता। आम्ही सगळं समजत होतो की महाराष्ट्र शासन हे सेक्युलर सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सेक्युलर आहेत असं मी मानतोय, परंतु त्यांनीच त्यांच्या कृतीने सेक्युलरिझम सोडलाय असं त्यांनी दाखवून दिलंय। कमिशनरशी मीही स्वतः बोललो ह्या संदर्भात। आमचा ऑब्जेक्शन राहणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं, शांततेने कार्यक्रम पार पाडा। म्हटलं आमचा कार्यक्रम नेहमीच शांततेने त्या ठिकाणी पार पडतो। पोलिसांची जी वेगवेगळी यंत्रणा आहे त्या वेगवेगळ्या यंत्रणेमार्फतही आम्ही परमिशन देतो म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलं, परंतु अचानक पोलिसांच्या रवैयामध्ये बदल होत गेला। आणि मुस्कानच्या घरी म्हैसूरला औरंगाबादचे पोलीस पाठविण्यात आले आणि मुस्कानला समजवत होते की औरंगाबादचा कार्यक्रमाला जाऊ नका। पोलिसांनी हे पहिल्यांदाच केले असं मला दिसतंय की ज्याचा कोणाचा सत्कार आहे त्याच्या घरी भेट द्यायची आणि तुम्ही येऊ नका। आणि 144 कलमसुद्धा लागलं जाईल अशी भीती घालणं, काल रात्री पोलिसांनी नोटीस दिली की परवानगी देण्यात येत नाही। आज आम्ही मुंबई कोर्टाच्या औरंगाबाद बेंचपुढे पिटिशन दाखल झालं। या पिटिशनमध्ये आम्ही असं म्हटलंय की जे मूलभूत अधिकार आहेत आणि धार्मिक स्वातंत्र्य जे आहे ते ज्याला त्याला जसं वागायचं तसा अधिकार आहे, परंतु आपल्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही एवढीच दक्षता त्या ठिकाणी घेता घ्यावी लागते। तेव्हा मुस्लिम महिलांचा पेराव हा कायद्याचा विषय होऊ शकत नाही किंवा या पेरावाबद्दल कोणाला तरी ऑब्जेक्शन असेल असंही त्या ठिकाणी होत नाही। नंतर त्यांनी सांगण्यात आलं की आमच्याकडे आयबीचा रिपोर्ट आहे, पोलिसांनी मी नाव घेत नाही एका नेत्याचं, पण त्यांचंही असणारं हेच तंत्र होतं, तिकीट नाकारायचं असेल तर पोलीस रिपोर्ट आहे तुमच्या विरोधात, आहे की नाही कोणाला माहिती,
पण त्याच्यामुळे तुम्ही लढणार नाही तर फार चांगलं होईल. अशाच रीतीने पोलिसाने सुद्धा आज कोर्टामध्ये बॅटिंग केली. दुर्दैवाने कोर्टाने पोलीस स्टेशनला पोलिसांना डायरेक्शन दिले की 22 तारखेपर्यंत तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. 22 तारखेला हिअरिंग होईल. मी तोपर्यंत असायला अपेक्षा करतो आहे की कर्नाटक हायकोर्ट कदाचित उद्या मुस्कानच्या पिटिशनवरती निकाल देईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने जोपर्यंत कुठलीही धार्मिक बाब इतरांना दुखवणारी नाही तोपर्यंत कोर्ट त्याच्या बाजूने उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून मुस्कानच्या बाजूने सुद्धा कोर्ट उद्याचं हायकोर्ट उभं राहील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो आहे. 22 तारखेला आम्ही टाकलेल्या रिट पिटिशनवरती सुनावणी होईल आणि तोपर्यंत जसं आहे तसं ठेवा असं सांगण्यात आल्यामुळे पूर्ण तयारी असूनही आम्ही कोर्टाच्या परिस्थितीला मान देत 22 तारखेच्या निर्णयानंतर मुस्कानच्या सत्काराची तारीख ही आम्ही पुन्हा जाहीर करू आणि त्यानंतर याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम होईल एवढं मी आपल्या सगळ्यांना सांग. जाऊ द्या कशाला. एक प्रथा सांगितली की तिकीट कापायचं असेल तर पोलिसाचा रिपोर्ट आहे. तसं आता कमिशनरने दुर्दैवाने IB मध्ये आणली आणि IB चा रिपोर्ट वापरून कोर्टाला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टानं सांगितलं तुमच्याकडे जे काही कागदपत्रं आहेत ते तुम्ही असताना दाखल करा. 22 तारखेला आम्ही सुनावणी करतो त्या सगळ्या ह्याच्यावरती. तेव्हा 22 ला सुनावणी होईल, निकाल लागेल. मला खात्री आहे कोर्ट हे आमच्या बाजूनेच निकाल देईल. अनेक राजकीय कार्यक्रमाला पोलिसांनी आतापर्यंत परवानग्या नाकारलेल्या आहेत आणि ते कार्यक्रम झालेले आहेत, मग तुम्हाला कोर्टात जावं असं का वाटतं? नाही, हा बाब थोडासा ज्याला आपल्याला माहीत आहे की कर्नाटक हायकोर्ट मध्ये हे मॅटर गेलेलं आहे. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मार्ग ज्यावेळेस कोर्टामध्ये गेलेला आहे तेव्हा आपणही कोर्टामध्ये गेलं पाहिजे. हे जर मॅटर कोर्टामध्ये नसतं, कुठल्याही कोर्टामध्ये नसतं, तर आम्ही आमचा कार्यक्रम केला असता. पोलिसांना काय करायचं त्यांनी करावं. कर्नाटक कोर्टाने तिला बाहेर जाण्यास मनाई केलेली आहे का? असं नाही केलेलं आहे. तिचा हिअरिंग झालेली आहे सगळी. फक्त निकालाची वाट बघतोय आणि असं मला वाटतंय की उद्या कदाचित तो निकाल येईल कर्नाटक हायकोर्टाचा. ते औरंगाबाद पोलिसांनीच तिला असणारा कर्नाटकमध्येच स्थानबद्ध केलेलं नाही पण इंटेन्शन व्यक्त केलेलं आहे अशी परिस्थिती आहे. ती म्हणताय ती कोर्टात अगोदरच गेलेली आहे. मी स्वतःच कमिशनरशी बोललो होतो आणि कमिशनरशी बोलून मी असं त्यांना म्हटलं की शांततेने हा कार्यक्रम तिथे होईल. सत्कार कोणाचा करायचा कोणाचा करायचा नाही हा म्हटलं होतं जनतेचा भाग आहे. कोणाला आवडो न आवडो हा म्हटलं व्यक्तिगत भाग आहे. आयोजकांच्या बद्दलचा IB ने काही गंभीर रिपोर्ट दिलेला आधी त्याबद्दल तो आता कोर्टापुढे येऊ द्या मग कळेल कोणाच्या संदर्भातला आहे.
कोणाला विरोध करायचा असेल करा ना, आम्ही कुठे नाही होतो, ज्याला त्याला अधिकार आहे की विरोध करण्याचा, आम्ही कोणाचा कोणाचा अधिकार हिसकावून घ्या असं म्हणत नाही. शेवटी असं आहे त्याच्यामध्ये की कॉलेजला जाणारी महिला सुद्धा मुलगी सुद्धा डस्ट फार मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक शहरामध्ये, म्हणून ती स्कार्फ बांधून जाते. आता स्कार्फ आणि हे ज्यामध्ये काय फरक आहे हा असताना कोर्टाच्या निर्णयावरती आपण थांबू. हा सत्कार दुसरीकडे याला जर दादा असं विचार केला फार मोठ्या असं मी त्या ठिकाणी मानतो, आणि तिचा या धाडसाचा सत्कार झाला पाहिजे, नाही तर भले भले नांगी टाकून बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे. हा सत्कार मुंबईत घेतला असता झाला, ही परिस्थिती उद्भवली असते. औरंगाबादला होतोय म्हणून हा प्रॉब्लेम, आणि इथं मला सांगता येत नाही की मुंबईला किंवा पुण्याला आम्ही घेतला असता किंवा नागपूरला घेतला असता काय परिस्थिती उद्भवली असते. कधीतरी उघडतो ना, का काळजी करताय? कोणी कोणी नांग्या टाकल्या त्या सांगतो ना तुम्हाला, एकाच वेळेस कशाला विचार. पण हा याच्या मागे तुम्ही सरळ नाही सांगत आहे की मुस्लिम समाजात एका संघटनेला नुकसान झाला असतं, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनाला राजकीय गोव्याच्या निर्णयानंतर आणि उत्तर प्रदेशच्या निर्णयानंतर काय शिल्लक राहिले? शिल्लक तर राहिलं पाहिजे आपल्याला खरकाट उचलून टाकायला. पण हे राजकीय षड्यंत्राचाच भाग आहे असं तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला, काहीतरी शिल्लक तर राहिलं पाहिजे त्या ताटात, म्हणजे खरखट म्हणून तरी उचलून फेकून द्यायला काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. पण सर, समाजातले ज्या काही वाईट परंपरा आहेत, म्हणजे बुरखा पद्धत असेल किंवा सती जाण्याच्या परंपरा, ह्या सगळ्यांना विरोध केला, म्हणून तुम्ही हिजाबचं समर्थन ह्या माध्यमातून कसं करता? मी हिजाबचं समर्थन करत नाही, मी असं म्हणतो त्या ठिकाणी की हिजाब घालून मुस्लिम महिला याचं शिक्षणाकडे वळत असत, हिजाब हा पुढं करून तिचं शिक्षण का तुम्ही थांबवा? घेराव करण्याचा असणारा अधिकार हा सर्वांनाच आहे त्याच्या. आता हिजाब हा असणारा जो पेराव आहे त्याच्याबद्दल असणारं अनेक जणांचं मी जसं म्हटलं दुखणं असेल, पण आज हिजाब सारखाच पेराव कॉलेज जाणाऱ्या किंवा वर्किंग वुमेन ज्या आहेत याही घालतात. हा निर्णय फक्त असणारा तिथंही होणार आहे, उरलेल्या सगळ्याच ह्याच्यावरती इफेक्ट होणार आहे. म्हणजे मग काही गोष्टी या प्रोग्रेसिव्हली तुम्हाला पुढे घेऊन जाव्या लागतात, ते एकाच वेळेस नाही घेऊन जाता येत. याच्या सुरुवातीपासूनच राजकारण होतं, मुद्दा हा अचानक निवडणुकीच्या काळात उद्भवला. हिजाबचा मुद्दा कधी निर्माण झाला? उत्तर प्रदेशात निवडणुका होतात तेव्हा ते झाला ना, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये झाला. त्याच्यामध्ये असताना ज्या पद्धतीने फायदा झाला पाहिजे त्या पद्धतीने फायदा झाला नाही. 80 जागा विधानसभेच्या ज्या आहेत या 1000 मताने SP च्या पडल्या. आता पॉलिटिकली अनालिसिस मी असताना केलं तर हिजाब हा तिथे वर्क झालाच नाही. जिथे मुद्दा वर्क झाला तो मायावती काँग्रेस MIM यांच्यामुळे BJP च फावलं एवढंच म्हणेन मी. परिणाम काय होतील या निकालाचं, त्याच्यात काही EM चा काय रोल आहे का? रोल कोणाचा असो नसो मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, परंतु डिक्लाइनिंग ट्रेंड सुरुवात झाली हिला आपण मान्य केलं.
आपण काही वेळापासून हिजाब आणि स्कार्फ याचं संबंध जोडत आहात आणि हिजाबच्या संदर्भात बाहेर हिजाब घालायला कोणाचाही विरोध नाहीये. कर्नाटकमध्ये जो विरोध झाला होता तो महाविद्यालयाच्या चार भिंतीच्या आतमध्ये झालेला होता. मला असं वाटत नाही की चार भिंतीच्या आतमध्ये महिला स्कार्फ घालून जातात. मुळात प्रश्न शाळा आणि शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या नियमाचा आहे. तिथेही विरोध होतो. तिथे असणारा नियम असेल तर ते नियम पाळावे लागतात. पण कुठल्याही शाळा आणि कॉलेजेसमध्ये ड्रेसच्या संदर्भात फक्त कलर तुमचं शर्ट आणि पॅन्ट किंवा स्कर्ट आणि हे काही असावं याच्या संदर्भातलं आहे आणि कॉलेजमध्ये ड्रेस कोड नाहीच आहे. तो शाळेमध्ये आहे. जेव्हा कॉलेज आणि शाळा याच्यातलं अंतर ठेवून आपण समजून घेतलं पाहिजे. सर एमआयएम जिस स्टाईलचे यूपी मे एग्रेसिव अंदाज में 100 सीट लड़ाई वही महाराष्ट्र में अप्रोच लेके चला था. आपने बहुत समझाया था कि लिमिटेड सीट पर लड़ा जाए तो यहाँ के जो रिजल्ट शायद करीब करीब वही हालात वहाँ पर रहे. तो ओवरऑल उसका जो रवैया उसको आप कैसा देखा? नहीं किसी पोलिटिकल पार्टी पर मैं कॉमेंट नहीं करता. सर हे मुस्कानची सभा म्हणजे मुस्कान चेहऱ्याला पोलिसांचा विरोध होता मात्र आज तुमची सुद्धा सभा होऊ शकली असती मुस्कान व्यतिरिक्त मोहम्मद पैगंबराच्या पिलाला धरून. तर ती आम्हाला तिचा सत्कार करायचाच आहे. त्याच्यामुळे 22 तारखेपर्यंत आम्ही पोस्टपोन करतो. 22 तारखेला कोर्टाचा निर्णय आला की आम्ही जाहीर करणार, डिक्लेअर करणार. औरंगाबाद करणार आता आम्ही औरंगाबादच जाहीर केलं ना. उद्या आम्ही ते औरंगाबाद झाल्यानंतर मुंबईतही करतो. पण पहिला औरंगाबादला आता औरंगाबादलाच करणार. नाही आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली आणि ते कोर्टात कायदा आणि सुव्यवस्था कधी नाही म्हणत. कोणालाही मांजर मिळली तरी म्हणतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. 22 तारखेनंतर भूमिका पोलिसांनी घेतली तर कोर्टाचा निर्णय देईल. पुढे मी म्हटलंय की कोर्टाने सरळ सांगितलं त्यांना तुमच्याकडे काय तथ्य आहे ते पहिल्यांदा आणून आमच्याकडे द्या आणि दाखवा. असणारा कोणालाही कोणतरी धमकी देते नामुक देते यावर ना असणारं कोर्ट फंक्शनिंग करत नाही. अजून तरी कोर्ट इंडिपेंडेंटली फंक्शनिंग करते आणि म्हणून आज एवढ्या ताकदीने कोर्ट म्हणाला की तुमच्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे ते असणारी आलं आमच्या समोर. आपण आणि आपले सहकारी जे आहेत ते असं म्हणतायत की काही दिवसांपासून पोलीस सहकार्य करत होते परंतु आपणही सांगितलं की रात्री 11 वाजता नोटीस काय असं घडलं यामध्ये आणि कोणी घडवलं ते कमिशनरला विचारणार काय घडलं ते मला काय माहिती. राजकीय हेतून असं घडवलंय का आपण कमिशनरलाच विचारा तूच त्याचं उत्तर देऊ शकेल. मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. सर हिजाब को लेकर जिस प्रकार से ये समीकरण बदला है हालात बदले हैं क्या आपको लगता है? आपको नहीं लगता सर कि अभी ये हिजाब की आड़ में हिंदू मुस्लिम की राजनीति ये जो हो गया? मेरे हिसाब से हिंदू समाज जो है वो जान चुका है कि धार्मिक तेढ़ निर्माण करके 8 साल अपने को राज किया है लेकिन लूटा ही है और दूसरे मोड पर प्रभाव डालने के बाद भी बहुत कम वोटों से जो है वो समाजवादी पार्टी का जो है नुकसान हुआ है. 1000 वोट बहुत भारी वोट है ऐसा मैं नहीं मानता हूँ. इस बार इलेक्शन हार गए लेकिन अगली बार जब होगा तब उसका नतीजा कोई अलग होगा ऐसा दिखाई देता है. सर हम देखते हैं हमारे प्राचीन भारत में हर कल्चर में हर समाज के अंदर कई साड़ी का पल्लू लटकाया जाता है. आपको लगता है सर हिजाब के प्रकरण जिस तरह निर्णय आएगा वो कहने का हर समाज पर प्रभाव पड़ेगा? ठीक है सवाल ऐसा है कि हर समाज अपनी सुधार की बात जो है खुद ही करता है और उसको खुद ही आगे ले जाता है. हम जबरदस्ती की जो बात कर रहे हैं उससे अच्छा होता है कि अगर हम लोग सुधार का पहलू जो है वो सामाजिक और समाज के अंदर ले जाते तो उसका असर काफी अलग से होता है. अधिवेशन सुरू आहे सध्या. किती दिवस झाला जनतेच्या समस्यावर एकही त्या ठिकाणी चर्चा होत नाही मात्र पॉलिटिकल भांडणं सुरू आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्यांकडे? माझं देवेंद्र फडणवीसला आव्हान आहे की नुरा कुस्तीतला पेलवान होण्यापेक्षा मैदानातला पेलवान त्यांनी व्हावं आणि ते जे काय पेनड्राईव्ह
त्यांनी स्पीकरला दिलेला आहे। माझा सल्ला त्यांना राहणार आहे की स्पीकर हेच सांगणार आहे की फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा रिपोर्ट आला की त्याच्यामध्ये काहीच नाही, त्याच्यापेक्षा देवेंद्र फडणवीसनी ते पेनड्राईव्ह स्पीकरकडे जाण्यापेक्षा जनतेकडे जर गेले तर खऱ्या अर्थाने ते असणारा आखाड्यातले पेलवान आहेत असंच लोक त्यांना मानायला सुरुवात करते। आता देवेंद्र फडणवीसनी ठरवायचं आहे की ते नुरा कुस्तीतले पेलवान आहेत की आखाड्यातले पेलवान आहेत, ते त्यांनी आता ठरवायचं आहे। ते महाजनाच्या संदर्भातलंच गेलेलं आहे, दुसरं काहीच गेलेलं नाही। 120 मिनिटाचं आहे ना, 120 तासाच आहे। आता ते 120 तासामध्ये त्यांनी सांगितलं काही भाग मी इथं विधानसभेत बोललो, बाकीचा मी तपास यंत्रणा देणार सांगितलं, त्यातला काही भाग विधानसभेत बोलले ते बाकीचे तपास यंत्रणाकडे देणार। फडणवीसांची पण काही मजबुरी असावी का की ते जनतेसमोर काढत नाहीत? प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की मुसलमानाची दाढी आणि हिंदूंची शेंडी असं राजकारण चाललंय का? मी तुझी दाढी पकडतो, तू माझी शेंडी पकड, जनतेच्या प्रश्नांचं वाटलं। जनतेला सुद्धा असंच राजकारण पाहिजे, त्याच्यामुळे दोष तुम्ही कोणाला देणार? ते निवडून गेले त्यांना की ज्यांनी निवडून दिलं त्यांना? मी दोष ज्यांनी निवडून दिला त्यांना देतो। मागच्या प्रेसमध्ये तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर राज्यातलं सरकार पडू शकतं अशा स्वरूपचे संकेत दिले होते, त्याच्या संदर्भातले चालले तुम्हाला दिसायला लागले ना संकेत? म्हणजे सरकार पडण्याची दिशेने वाटचाल सुरू झाली। मला तरी तसंच दिसतंय, पण स्वतः देवेंद्र फडणवीस म्हटले सरकार पाडणार नाही। हो, कशाला पाडतील? पडणारा कशाला पाडते? पडतो पडतो तो आपोआपच पडतोय। भाजपला कोण पाहिजे तो पडतो। चला, थँक्यू।